तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याआधीही ठणकावून सांगितलं होतं. महाराष्ट्र भाजपनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केलाय. जरांगेंच्या भाषणानंतर भाजपनं फडणवीसांच्या जुन्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. मराठा समाजाची देखील मागणी आरक्षणाची आहे. मागणी योग्य आहे. मागच्या काळात आम्ही दिलं होतं ते हायकोर्टाने वैध ठरवलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेचं सरकार हे ते थांबवू शकलं नाही. पण आम्हाला विश्वास आहे की हो, मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊन दाखवू. आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ज्या प्रकारे आम्ही कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, त्याच प्रकारे मराठा आरक्षण करता आमचं सरकार कटिबद्ध आहे. विकासाचा ध्यास म्हणजे 24